पहिले म्हणजे अरे आता दत्तू लग्न करतोय त्याने सांगितलं जेव्हा सगळ्यांना तेव्हा असं सांगितलं की मी परवा लग्न करतोय काय असं एवढी धावपळ होती ना लक्ष्मी आली दत्तू अमेरिकेला गेला अमेरिकेत मज्जा केली सांगू अमेरिका दाखवली सांगू त्याच्या आधी हनीमून करायला बालीला गेला आहे हो हो बहुतेक आजच आहे हो आणि बहुतेक आपणच नवरा बायको मी 11वीला होतो तेव्हा तेव्हा माझी माझी पृथ्वीची आणि सावताची आमची हा आवाज कोणाचा एक आम्ही नाटक केलं आता दत्तूने त्या नाटकाचा विषय काढला तर मला एक किस्सा सांगावा असं वाटतो दत्तू त्याच्यात बाल शिवाजी होता जेव्हा मी युएसला टूर करत होतो तेव्हा प्रत्येकाच्या वेगळ्या टाळ्या येत होत्या एंट्रीलाच तर पहिले आमचे टोटल 11 शो झाले तर पहिल्या 2 शोला लक्षात आलं की पृथ्वी आणि दत्तू एकत्र एंट्री घ्यायचं तर पृथ्वीच्या लक्षात आलं की दत्तूसाठी वेगळ्या टाळ्या आहेत हॅलो हाय नमस्कार मी मजा गल अंकिता लोखंडे महाराष्ट्राची हास्यत्रेच्या सेटवर आहे अवलिया कलाकार माझ्यासोबत कसे आहात हाय मस्त मस्त झकास काहीतरी बोल हाय मस्त आहे मी ऍक्शन केली अशी बरं तुझी तब्येत ठीक नाही असं मी अरे मी काहीच नाही सांगेन ड्रामा ओके नाही तो आजारी होता गेल्या शेड्यूलला त्याला अल्सर झाल्यामुळे तो पूर्ण शेड्यूल त्याने असं केलो लोकांना आणि त्यामुळे ते एक कॅरेक्टर त्याला मिळालं सीझनमध्ये एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आलाय आता पृथ्वी पण एक सेकंड इथे कॉंग्रॅच्युलेशन झालं पाहिजे लग्न झालंय तर पण काय तुम्ही काय रिएक्शन होती कारण का त्याने मला सांगितली त्याची म्हणजे तुमची रिएक्शन काय पहिले म्हणजे अरे आता दत्तू लग्न करतो त्याने सांगितलं जेव्हा सगळ्यांना तेव्हा असं सांगितलं की मी परवा लग्न करतो म्हणजे आदल्या आठवड्यात आम्हाला सांगितलं की हा या या तारखेला फ्री ठेवा काय रे काय नाही लग्न करतो आता लिटरली असं बोलला काय नाही रे एक हे आहे म्हणजे लग्न आहे माझं एक असं बोल काय असं नाही पण त्याने लग्न केलं पण आता पुढचा नंबर हसायचा कोणाचा आहे प्रिया माझ्यावर काय येत आहे मरायला माझ्यावर काय येत आहे बरं कोणाचा आहे माझे केस झाले बाबा माझं वय गेलं आता मी नसतो करत लग्न पृथ्वी पुढच्या वर्षी लग्न करतोय ओके मला तर वाटतं आताच याच वर्षी करावं त्याने आता सप्टेंबर मध्ये वगैरे एखादी तारीख धरावी असं वाटतं मी काय दत्तू आहे परवा लग्न सांगून लगेच करायला पण मला फार छान काय वाटतं माहितीये तुम्ही आता हिने एका मेन लीड मध्ये काम केलं किंवा तिने चित्रपट केला तुम्ही तुमच्या तुमच्या करिअर मध्ये फार वेगवेगळं करतायत हास्यचित्राला घेऊन तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे फार मोठे झालात तुम्ही अचानकपणे की अरे यार हास्य मी आता बघायचे यार दत्तूला आणि दत्तूची एक हिंदी ऍड येते स्वतःला किंवा आपल्याच मित्रांना इतकं सक्सेसफुल झालेलं बघून काय वाटतं काय फिलिंग अरे खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रिया आणि मी असं माहेर नको ग बाई सोनीच्याच एका सिरियल मध्ये भेटलो होतो पहिल्यांदा आणि आम्ही परत हास्यसत्र जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही सेम विषयावरती बोलत होतो प्रिया म्हणाली की एक सिनेमा आहे कसा करू काय करू मला कळत नाही कशा तारखा मॅनेज करू आणि ती इतक्या डिलेमामध्ये होती की मी काय करायला हवं काय करायला हवं आणि 2 वर्षात तू प्रत्येक हायवेला तिचं पोस्टर दिसत आहे अमेझॉन प्राईमच्या मेन थंबनेल्सवरती प्रियदर्शनी इंदलकर आहे बरं आणखीन आनंदाची गोष्ट अशी की ईशा पण ॲट द सेम मोमेंट मोठीच कामं करते म्हणजे ईशाच्या आता येस एक नाटकासाठी गेली होतीस ना तू सिरीजसाठी ओके सॉरी नाही असं नाही मला सिरीजसाठी या हा म्हणजे हा सॉरी या प्रश्नाचं माझं मला असं वाटतं की आय एम नॉट सरप्राईज मी जेव्हा हास्यचित्राला जॉईन झाले आणि मी सगळ्यांना जे आर्टिस्ट ज्या प्रकारचे आहेत ना आय एम नॉट सरप्राईज की ते इतकी मोठी मोठी कामं करतात असं वाटतं की ऑफकोर्स हे नाही करणार तर कोण करणार हे कमाल ऍक्टर्स आहेत सगळे जास्त भारी का वाटतं माहितीये की म्हणजे मला तरी असं वाटतं की प्रत्येकाची ही वेळ यायलाच हवी होती कारण की आम्ही आता आम्ही एकत्र दत्तू असेल पृथ्वी ईशा आम्ही जवळजवळ गेल्या एक 14-15 वर्षां
पासून एकत्र काम करतोय, फक्त वेगवेगळ्या कॉलेजमधून करत होतो. प्रिया पुण्यात न करत होती, पृथ्वी आणि मी एकाच कॉलेजचे आहोत, ईशा रुईया मधून, दत्तू त्याच्या, असं सगळे आपापल्या कॉलेजमधून मध्ये मध्ये एकत्र कामे, मध्ये इव्हेंट्स पण केलेत आम्ही, बरेच इव्हेंट्स एकत्र केलेत, खूप कामं एकत्र केलेत. पण इथे आल्यावर काहीतरी अचानक असं वेगळं घडून गेलं आणि प्रत्येकाच्या म्हणजे ते कसं ना की संधी मिळायची, फक्त वाट बघायची असते. आणि ती सावत्या म्हणतो त्याच मुद्द्याला धरून मला म्हणा असं वाटेल की हे जास्त आनंदाचं यासाठी वाटतंय कारण प्रत्येकाने एकमेकांचा स्ट्रगल पाहिलेलं आहे. म्हणजे प्रिया आपल्याला आत्ता तुम्ही सगळे म्हणत असाल की अरे फुलराणी मध्ये प्रियाने कमाल काम केलं, हास्यत्र काय कमाल करते, पण प्रिया लहान असल्यापासून हा फॉर्म करते. तेव्हाचा फॉर्मॅट काय होता आणि कसा असेल माहित नाही, पण त्या फॉर्मॅटमध्ये शी वॉज स्टिक टू दॅट फॉर्मॅट आणि तिला माहिती होतं तिला काय करायचं, त्यामुळे ती ऑफकोर्स तिला आता जे मिळतं ते ती डिझर्व करते किंवा ईशाला आता जे मिळतं. आणि मला ही ब्युटी वाटते की आता द वे पृथ्वी इज टॉकिंग अबाउट प्रिया किंवा सावत्या सगळे एकमेकांबद्दल बोलतात, मला वाटतं की ही ब्युटी आहे या शोची आणि सक्सेसचं एक कारण आहे की सगळे इतके सपोर्टिव्ह आहेत एकमेकांना. इवन स्किट्समध्ये कॅरेक्टर करताना सगळे इतकी मदत करतात एकमेकांना जे खूप ब्रिलियंट आहे. बंकस करतो पण ऑफ कॅमेरा, पण कामात किंवा एकमेकांना मदत करण्यात एव्हरीबडी इज व्हेरी सपोर्टिव्ह. आपण करूया आपण करूया, म्हणजे कोणाचं तरी रिडिंग चालू असतं पटकन, आता आमचा समज तिघांचं रिडिंग चालू आहे, पृथ्वी पटकन येतो काहीतरी त्याला ऐकू येतं, तेवढ्या त्याला काहीतरी सुस्त आणि एक पंच देऊन जातो तो, हे आमच्याकडे फार होतं. आणि तुला अजून एक गंमत सांगतो, आम्ही म्हणजे खूप वर्षांपूर्वी म्हणजे मी 11वीला होतो तेव्हा तेव्हा माझी पृथ्वीची आणि सावतेची आमची हा आवाज कोणाचा एक आम्ही नाटक केलं, तेव्हा आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा 10-11 तेव्हा मी भेटलो होतो आणि ती सुरुवातच होती आमची सगळ्यांचीच. आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा आपापल्या मार्गे कामं करायला गेलो, पुन्हा आम्ही ह्या निमित्ताने परत एकत्र भेटलो रे, एवढं भारी वाटतं. एकांकिका एकत्र केलं, त्याच्यानंतर आपण एकही व्यावसायिक काम नाही केलं, फक्त ते हा आवाज कुणाचं प्रायोगिक केलं होतं नाटक आम्ही तेवढंच. आता आता दत्तूने त्या नाटकाचा विषय काढला तर मला एक किस्सा सांगावा असं वाटतो. दत्तू त्याच्यात बाल शिवाजी होता, दत्तू त्याच्यात बाल शिवाजी होता आणि दत्तू असं मस्त आला स्टेजवर चालत चालत आला आणि महाराणी बसलेल्या असतात तिथे, जिजाऊ बसलेल्या असतात, तर तो असं करून माता केलं आणि त्याच्या हातात घड्याळ होतं आणि सगळे विंगीतून हसायला लागले, तुला कळेना काय झालं, गुणवलं की घड्याळ हातात घड्याळ. असं एक सुरुवात होती त्यामुळे तो पण खूप कॉन्शियस झाला होता. पण काय मोमेंट होता त्यावेळेला, त्या नाटकात मध्ये एवढी धावपळ होती ना की एकतर खूप मोठा मॉब होता आणि प्रत्येक ब्लॅकआउटला ना पळापळ होती सगळ्यांची, म्हणजे चेंजिंग मध्ये ते घड्याळ काढणं ते राहूनच गेलं कारण प्रत्येक जण म्हणजे आता बिचारा आता जस्टिफिकेशन देतो. पण ते खरं आहे कारण तो बाल शिवाजीच कॅरेक्टर करत होता पण त्याचबरोबर तो बाकी मावळ्यांची सुद्धा भूमिका करत होता. आम्ही सगळेच वेगवेगळ्या मावळ्यांचा रोल करत होतो आणि आय गेस अमोल भोरचं दिग्दर्शन होतं आणि ऋषी कोळीने ते लिहिलं होतं हा आवाज कोणाचा. पण आता हास्यत्र येते प्रेक्षकांच्या भेटीला, नवीन काय कॅरेक्टर घेऊन येतात किंवा काय नवीन प्रियदर्शनी बघायला मिळतात? बापरे, असं वाटतंय की हास्यसत्रेमध्ये सिच्युएशनल स्किट्स तर नेहमीच होत आली आहेत, पण आता यावेळेस सहकुटुंब हसूया असं एक सोनी मराठीचं म्हणणं आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, तर किती जास्त आपण निर्मळ विनोद करू शकू यावरती आता आमचा भर आहे. आणि इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स किंवा कॅरिकेचर्सवरती लक्ष देण्यापेक्षा सरांचं लक्ष सिच्युएशन फुलवण्यावरती जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे अजून इम्प्रूव्ह होत जाणार आहोत या सीझनला असं वाटतंय, त्याची सुरुवात झाली आहे. आणि जितकी जास्त काय म्हणता येईल सिच्युएशनची गंमत बाहेर काढता येईल आणि काही न बोलता जे आपसुक विनोद होणं जे आहे, तर तशी एक वेगळी कॉमेडी इथे जास्त बघायला मिळेल या सीझनला असं वाटतं. ऍज ऍक्टर्स मला वाटतं खूप सगळ्यात बेसिक गोष्ट आणि सगळ्यात कठीण गोष्ट आहे ट्रूथफुली काम करणं, ते आम्ही सगळे करण्याचा प्रयत्न कायम करत असतो आणि करत राहणार. पण शेवटचा प्रश्न दत्तू, तुझ्यासाठी आता स्किट लिहिले जातात, दत्तूचा विचार करून आता कॅरेक्टर्स लिहिली जातात किंवा स्किट्स लिहिले जातात, दत्तू यावेळेस काय नवीन? खरं तर मला ह्याची, तू आता एका नवरा बायकोच्या स्किट मध्ये मला दिसला पाहिजे. हो हो बहुतेक आजच आहे. हो आणि बहुतेक आपणच नवरा बायको डॉक्टर एस, पण आता मी डॉक्टर करेन त्या स्किट. चालेल चालेल चालेल. खरं तर तू आता जी बोललीस ते खूप माझ्यासाठी खूप मोठं वाक्य येते की माझ्या नावे लिहिलं जातं म्हणून, आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की जबाबदारी फार मोठी दिसते आणि मी प्रत्येक वेळी तोच प्रयत्न करेन की मी जास्तीत जास्त छान कसं करत राहीन. मग तरीच म्हणते की दत्तूचं नशीब असं कसं पलटलं, लक्ष्मी आली असेल तेव्हा ना त्याच्या आयुष्यात,
ना लकी चाम आले, लक्ष्मी आली, दत्तू अमेरिकेला गेला, अमेरिकेत मज्जा केली, सांगू लकी अमेरिका दाखवली, सांगू त्याच्या आधी हनीमून करायला बालीला गेला, सगळे देश फिरून. खरंच खूप मस्त आणि मला खरंच आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही अशीच मज्जा करत राहा आणि असेच डाऊन टू अर्थ राहा. थँक्यू सो मच. एक फक्त आता डाऊन टू अर्थ तू बोललीस म्हणून एक किस्सा मला सांगायचा आहे. जे आम्ही मगाशी बोलत होतो की आम्ही सगळे एकत्र ग्रो होतो ही खूप वेगळी मजा आहे. आणि जेव्हा मी US टूर करत होतो तेव्हा प्रत्येकाच्या वेगळ्या टाळ्या येत होत्या एंट्रीलाच. तर पहिले आमचे टोटल 11 शो झाले, तर पहिल्या 2 शोला लक्षात आलं की पृथ्वी आणि दत्तू एकत्र एंट्री घ्यायचे. तर पृथ्वीच्या लक्षात आलं की दत्तूसाठी वेगळ्या टाळ्या आहेत, त्याच्यामुळे तो दत्तूला आधी पुढे पाठवायचा, त्याच्या त्याच्या टाळ्या घेऊ द्यायचा आणि मग पृथ्वी स्वतः एंट्री करायला लागला. किती मस्त. म्हणजे काही बोलायची गरज नाही आहे याच्या पुढे की ठीक आहे ओके चला मला मला पण इथे संपायचंय, कारण काय बोलणार ना याच्या पुढे. मी त्याला हा थँक्यू तू किती छान केलं असं नाहीच ना, किती खूप मजा. थँक्यू हो ते संपलं ते. थँक्यू सो मच गाईज अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू अंकिता. थँक्यू मजा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.